एक 2 मिनिटं फक्त आपण वाट बघूया, मग चालू करूया. ओके, आपण सुरू करूया. सो हा जो फॉर्मॅट आहे, आपण आज सुरुवात करूया आयस कोड पासून. आयस कोड मध्ये आज दोन तीन गोष्टींवरती आपण आयस कोड मध्ये बघूया. एक तर आयस कोड मध्ये एक्सकॅव्हेशन साठी काय प्रोव्हिजन आहेत, त्याच्यानंतर पीसीसी किंवा कॉन्क्रीट साठीच्या काय प्रोव्हिजन आहेत आणि ब्रिकवर्क साठीच्या काय प्रोव्हिजन आहेत. हे जर आपल्याला व्यवस्थित कळलं तर आपल्याला बिलिंग साठी पण त्याचा उपयोग होईल, किंवा आपल्याला एस्टिमेशन मध्ये सुद्धा याचा उपयोग होतो. जेव्हा आपल्याला स्पेसिफिकेशन फॉर्म करायचं असतं त्यावेळेस याचा खूप जास्त उपयोग होतो. सो ह्याच्यामध्ये भरपूर सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, आपण स्टेप बाय स्टेप बघत जाऊया. काही गोष्टी आपण बघणार आहोत इन डिटेल, काही गोष्टी ज्या आहेत त्या आपण स्किप करणार आहोत. सो स्टँडर्ड दिस स्टँडर्ड पार्ट वन कवर्स द मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ अर्थवर्क इन बिल्डिंग अँड सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क्स. त्याच्यामध्ये काय काय येतं तर क्लबिंग ऑफ ऍटम, क्लबिंग ऑफ ऍटम मध्ये मुद्दाम इथे काही गोष्टी दिलेल्या आहेत. इट मे बी क्लब टुगेदर प्रोव्हाइडेड दॅट द ब्रेकअप ऑफ द क्लब ऍटम इज अग्रीड टू बी ऑन द बेसिस ऑफ द डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ द ऍटम स्टेटेड इन द स्टँडर्ड. आता याचा अर्थ काय होतो, सी ही जी लँग्वेज आहे ना, ही सगळी जेव्हा आपण कोड म्हणतो ना तर सगळी कोडल प्रोव्हिजन असतात, किंवा ही जी भाषा असते ही थोडीशी कायदेशीर भाषा असते. त्याच्यामुळे याच्यामध्ये अनेक वेळा मिस इंटरप्रिटेशन होण्याचे किंवा वेगळी वेगळी इंटरप्रिटेशन होण्याची पण खूप दाट शक्यता असते. तर याचा थोडक्यात अर्थ आपल्याला असा घ्यायचा आहे की क्लब टुगेदर म्हणजे काय, तर आपण अनेक, फॉर एक्झाम्पल आपला एखादा मोठा प्रोजेक्ट आहे, माझ्याकडे एका बिल्डिंगचं वेगळं एक्सकॅव्हेशन आहे, शेडचं वेगळं एक्सकॅव्हेशन आहे, किंवा फाउंडेशनचं वेगळं एक्सकॅव्हेशन आहे. तर ही सगळी जी फाउंडेशन, हे सगळं जे आहे एक्सकॅव्हेशन, फॉर एक्झाम्पल एक्सकॅव्हेशन इन सॉइल, या सगळ्यांसाठीच एक्सकॅव्हेशन इन सॉइल जर असेल तर दॅट कॅन बी क्लब टुगेदर. असं जे असेल ते मी एकत्र क्लब करू शकतो. तर म्हणून आपल्याला क्लबिंग ऑफ ऍटम इज ऑल्सो अलाउड, पण त्याच्यामध्ये क्लिअरली म्हटलं इज अग्रीड टू बी डन ऑन द बेसिस ऑफ द डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ ऍटम स्टेटेड इन द स्टँडर्ड. म्हणजे याच्यामध्ये काही गोष्टी ज्या इन्क्लुजन मध्ये दिलेल्या आहेत, किंवा याच्यामध्ये काय सेपरेट आउट करायचंय, काय एक्सक्लुजन आहेत, त्याचं क्लासिफिकेशन, याच्यामध्ये ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याला आधार धरून आपण जर का असं क्लबिंग केलं असेल तर ते अलाउड आहे. सो जेव्हा आपण डायमेन्शन्स लिहितो, इन बुकिंग द डायमेन्शन्स द ऑर्डर शॅल बी कन्सिस्टंट अँड जनरली इन द सिक्वेन्स ऑफ द लेंथ, ब्रेड्थ, ब्रेथ ऑर विड्थ अँड हाईट ऑर डेप्थ ऑर थिकनेस, या पद्धतीनेच आपण घेतो. एलबीडी हा स्टँडर्ड फॉर्मॅट आहे जो आपण फॉलो करतो. आता जेही मेजरमेंट घ्यायचे ते मेजरमेंट घेत असताना आपण ते मेजरमेंट कसे घ्यायला पाहिजेत. इच डायमेन्शन शॅल बी मेजर्ड टू द नियरेस्ट डेसिमल ऑफ 0.01 मीटर. 0.01 मीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर, म्हणजेच 10 मिलीमीटर पर्यंत अक्युरेट मेजरमेंट आपण घेणं गरजेचं आहे. दिस इज फॉर रनिंग मीटर, म्हणजे आपण जे सिंगल डायमेन्शन घेतो त्याची अॅक्युरसी इथपर्यंत असायला पाहिजे. एरिया शॅल बी वर्कआउट टू द नियरेस्ट 0.01 मीटर स्क्वेअर, आणि जर का क्युबिकल मी कंटेंट त्याचा मेजर करत असेल तर तो 0.01 क्युबिक मीटर. याचा अर्थ डेसिमल नंतर 2 युनिट्स पर्यंत आपण त्याचं जे वर्किंग आहे ते प्रॉपरली केलं पाहिजे. त्याच्यानंतर
वर्क टू बी मेजर सेपरेटली, म्हणजे काही गोष्टी ज्या आपल्याला सेपरेटली मेजर करायच्या आहेत त्या कुठल्या आहेत? लाईक याच्यामध्ये काही गोष्टी दिल्या आहेत, वर्क इन ऑर अंडर वॉटर, म्हणजे जर का तुम्ही पाण्यामध्ये किंवा पाण्याच्या खालती असं जर का काही एक्सकॅव्हेशन करत असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याचं मेजरमेंट सेपरेट करणं गरजेचं आहे. वर्क अंडर टायडल कंडिशन अँड वर्क इन स्नो, वर्क अंडर पाऊल सिच्युएशन, म्हणजे हे जे आहे हे सगळ्या नॉर्मली ज्या आहेत त्या नेचरशी रिलेटेड आहेत. अशा जर कुठल्याही गोष्टी असतील तर त्या गोष्टी आपण सेपरेटली मेजर केल्या पाहिजेत. इथे स्पेसिफिकली हे सांगितलेलं आहे, द लेवल ऑफ हाय अँड लो वॉटर टाइड्स वेअर ऑकर वेअर ऑकरिंग शॅल बी स्टेटेड, कुठे हाय टाईड आणि लो टाईड येत आहे ते पण आपल्याला तिथे मेन्शन करणं गरजेचं आहे. बिल ऑफ क्वांटिटीज, बिल ऑफ क्वांटिटीज शॅल फुल्ली डिस्क्राइब द मटेरियल अँड वर्कमनशिप अँड ऍक्युरसी रिप्रेझेंट द वर्क टू बी एक्झिक्युटेड, आपल्याला जे काम करायचं आहे त्याची ऍक्युरसी तिथे मेन्शन केली जाते, ते आपल्याला तिथे मेन्शन करणं गरजेचं असतं. आता इथे काही गोष्टी ज्या आहेत ह्या गोष्टी तुमच्या स्पेसिफिकेशन मध्ये इन्क्लूड असायला पाहिजेत, आणि जर तशा तुम्ही इन्क्लूड केलेल्या नसतील तर इट इज डीम टू बी, म्हणजे असं अज्युम केलं जातं की या गोष्टी तुम्ही ऑलरेडी मेन्शन या त्याच्यामध्ये अज्युम केलेल्या आहेत असं कन्सिडर करून त्याचं आपण क्वांटिफिकेशन करतो. काय 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 करायला पाहिजे आपल्याला याच्यामध्ये, द फॉलोइंग वर्क शॅल नॉट बी मेजर सेपरेटली अँड अलाउन्स फॉर द सेम शॅल बी डीम टू हॅव बीन मेड इन द डिस्क्रिप्शन ऑफ मेन ऍटम. मेन ऍटम जो आहे आपला एक्सकॅव्हेशनचा त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी आपण कव्हर केलेल्या असल्या पाहिजेत किंवा या अज्युम केलेल्या आहेत की या त्याच्यामध्ये कव्हर झालेल्या आहेत. सेटिंग आउट ऑफ वर्क म्हणजे आपण जो मार्कआउट करतो तो साइट क्लिअरन्स सच एज क्लिनिंग ग्रास अँड व्हेजिटेशन, जर वरच फक्त गवत आपण काढत असू तर ते अनऑथोराइज बॅटरिंग ऑर बेंचिंग ऑर एक्सकॅव्हेशन, बॅटरिंग अँड बेंचिंग मला हे नाही सांगता येणार ऍक्च्युली, ही लँग्वेज थोडीशी हे आहे, सो बॅटरिंग आय कॅनॉट टेल, सो विल जस्ट आय विल जस्ट चेक आउट दिस अँड देन आय विल कम टू यू, but I have not teach this benching and battering. Forming or living, yes, dead man किंवा tell tales म्हणजे काय, अनेक वेळा काय केलं जातं जर का माझं ब्लॉक एक्सकॅव्हेशन असेल तर आपण मध्ये एक छोटासा पिलर मातीचाच किंवा त्यातल्या सॉइलचाच आपण तसाच ठेवतो आणि बाकी सगळे जे आहे ते आपण एक्सकॅव्हेट करतो, तर याला डेडमॅन म्हणतात किंवा टेल टेल्स म्हणतात, की ज्याच्यावरून आपल्याला त्याची प्रॉपर हाईट जी आहे ती आपल्याला मेजर करता येईल. पूर्वी ह्या पद्धतीने फार वेळेस केलं जायचं, कारण काय व्हायचं की पूर्वी आपण लेवल्स वगैरे जास्त वापरत नव्हतो, त्यावेळेस लेवलची किंमतही जास्त होती, फार कमी लोकांकडे लेवल्स असायच्या, आता लेवलची किंमतही कमी आहे आणि आता नॉर्मली सगळेजण लेवलचा यूज करतात, म्हणून लेवलचा यूज जर आपण करत असू तर लेवलचा यूज करत असताना आपल्याला डेडमॅन ठेवण्याची गरज नाही. तिथे आपण जेव्हा ऑलरेडी एक्सकॅव्हेटेड लेवल किंवा नॅचरल लेवल या आपण जर का वेगळ्या वेगळ्या मेजर करत असू आणि त्याचा रेकॉर्ड असेल तर आपल्याला हे करण्याची गरज नाही. Then forming or leaving steps inside of deep excavation and their removal after measurement. म्हणजे मला उतरण्यासाठी जर का मी काही ठेवलेलं असेल, बरेच वेळा आपण उतरण्यासाठी रॅम्प ठेवतो किंवा काही स्टेप्स ठेवतो, तर या ज्या स्टेप्स ठेवलेल्या आहेत या स्टेप्स आपण मेजरमेंट नंतर आपल्याला त्या रिमूव्ह कराव्या लागतील आणि त्याचा एक्स्ट्रा किंवा वेगळे चार्जेस मिळणार नाहीत. ओके, त्याच्यानंतर एक्सकॅव्हेशन फॉर इन्सर्शन ऑफ प्लँकिंग अँड स्ट्रटिंग, म्हणजे जर का मला एक्सकॅव्हेशन करत असताना माझी जर का सॉइल लूज असेल आणि ती जर का खाली पडणार असेल तर त्याच्यासाठी मी जेव्हा त्याला प्लँक्स लावतो किंवा मी त्याला काहीतरी पत्रा लावतो त्यावेळेस त्या पत्र्याला मला इन्सर्ट करण्यासाठीचं जे काही एक्सकॅव्हेशन आहे दॅट इज इन्क्लुडेड इन अवर एक्सकॅव्हेशन. ओके, सो दॅट इज पार्ट ऑफ स्ट्रटिंग अँड शोरिंग. अनलेस अदरवाइज स्पेसिफाइड रिमूव्हिंग स्लिप्स अँड फॉल्स इन एक्सकॅव्हेशन, स्लिप्स अँड फॉल्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये काही खड्डे असतील हे असतील आणि जर का ते आपण रिमूव्ह केले तर दॅट जर ते स्पेसिफाय केलं असेल तरच ते आपल्याला वेगळं मेजरमेंट करता येईल, अदरवाइज ते आपण वेगळं मेजर करणार नाही आहोत. बेलिंग आउट ऑर पंपिंग ऑफ वॉटर इन एक्सकॅव्हेशन फ्रॉम रेन्स, आता हे फार महत्वाचं आहे. बेलिंग आउट इथे काय म्हटलेलं आहे, इथे डी वॉटरिंग म्हटलेलं नाहीये, इथे जे याला म्हटलेलं आहे ते बेलिंग आउट म्हटलंय, म्हणजे बरेच वेळा काय होतं की पावसाचं पाणी जे आपल्या खड्ड्यामध्ये साठतं ते जर का तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल, बेलिंग आउट ऑर पंपिंग ऑफ वॉटर इन एक्सकॅव्हेशन फ्रॉम रेन्स, म्हणजे पावसामुळे पडलेलं पाणी, तर त्या पाण्यासाठी आपल्याला वेगळं चार्ज करता येणार नाही. पण डी वॉटरिंग जेव्हा म्हणतो आपण त्यावेळेस इट इज कॉल्ड अ सेपरेट ऍटम. डी वॉटरिंग हे काय असतं, तर डी वॉटरिंग मध्ये आणि बेलिंग आउट वॉटर मध्ये थोडासा फरक आहे. डी वॉटरिंग मध्ये आपल्याला जर का ग्राउंड मधून पाणी येत असेल, जसं की आपण एक्सकॅव्हेशन केलं किंवा पावसाळ्यात जरी आपलं ग्राउंड वॉटर टेबल वाढलेलं असेल
आयदर बॉटम मधनं किंवा त्याच्या साइड्स मधनं पर्कोलेशननी जर का पाणी येत असेल तर दॅट इज कॉल्ड ऍज अ डिवॉटरिंग, दॅट इज नॉट बेलिंग आउट ऑफ वॉटर. पण जर का मी खड्डा खोदलेला आहे त्याच्यात माझं बाकी कुठूनही पाणी येत नाहीये पण थोडं पाणी माझ्याकडे काही साठलंय किंवा खूप जास्तही साठलंय, व्हॉट एव्हर, मी अगदी माझं जर का हार्ड रॉक मधलं एक्सकॅव्हेशन असेल आणि त्याच्यामध्ये पावसाचं पाणी येऊन साठलंय, पाऊस पडला रात्री आणि त्याचं 1 फूट पाणी साठलंय, हे पाणी काढण्यासाठी मला पैसे मिळत नाहीत. पण जर का त्या खडकामध्ये कुठेतरी गॅप्स असतील आणि त्यामध्ये त्या खडकांमधून जर का पाणी येत असेल, पर्कोलेशननी पाणी येत असेल साइड्स मधून बॉटम्स मधून कुठूनही, तर हे जर पाणी येत असेल तर मात्र मला त्याचा डिवॉटरिंग म्हणतो आणि त्या केसमध्ये मला डिवॉटरिंगचं वेगळे चार्जेस मिळतात. स्पेशल पंपिंग अदर दॅन व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर द कंडिशन्स गिव्हन इन 2.4 अँड इन्क्लुडेड इन 2.6H द ट्यूबवेल वेल पॉइंट डिवॉटरिंग वेअर रिस्टोरेड टू shall each of measured separately for all stages of pumping including intermediate stage unless otherwise stated in kilowatt hours or hp per hours against the separate specific provision made for the purpose. म्हणजे याच्यामध्ये डिवॉटरिंग साठी जर का आपल्याला मेजर करायचं असेल तर डिवॉटरिंग साठी आपण जेव्हा पंप चालवतो त्याचा किलोवॅट पर आवर्स किंवा हॉर्स पॉवर पर अवर्स या बेसिसवर आपण जी मोटर लावणार आहोत, मी 5 HP ची मोटर लावली सो ती जर का 1 तास चालली तर इट विल बी 5 HP पर अवर. या पद्धतीने आपण त्याचं जे मेजरमेंट घेतो ते या पद्धतीने घेतो आणि त्याचं आपल्याला रेकॉर्ड ठेवून डिवॉटरिंग करावं लागेल. सो डिवॉटरिंग इज अ व्हेरी डिफरंट पार्ट. डिवॉटरिंग मध्ये आपण ते सगळं पाणी जे आहे ते जे काही पाणी येत आहे ते पाणी आपण उपसतो. सो दॅट इज सम डिफरंट थिंग. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन, आम्ही थोडस डीप मध्ये जाणार आहे एस्कॅव्हेशन मध्येच कारण एस्कॅव्हेशन हा जो पार्ट आहे हा खूप कन्फ्युजिंग आहे आणि याच्यामध्ये खूप सगळ्या इश्यूज पण असतात, त्यामुळे आपण थोडं इन डिटेल वाचणार आहोत. पीसीसी मध्ये आपण पीसीसी किंवा कॉन्क्रीट मध्ये आपण थोडस डिटेल बघूया. ब्रिकवर्क प्लास्टर पासून आपण थोडस फास्ट मूव्ह होणार आहोत. ओके, सो सॉइल मध्ये काय आहे की सॉइल मध्ये आपण कुठल्या, म्हणजे द मटेरियल टू बी एस्कॅव्हेटेड शॅल बी क्लासिफाईड as follows unless otherwise specified. म्हणजे आपल्याला जर का सॉइलचा स्ट्राटा बदलत असेल, जसं की इथे दिलंय सॉइल, लूज सॉइल, हार्ड सॉइल, डेन्स सॉइल, याच्यामध्ये आपण वेगळं क्लासिफिकेशन करतो. लूज सॉइल मध्ये सुद्धा किंवा हार्ड सॉइल मध्ये सुद्धा रॉक मध्ये सुद्धा सॉफ्ट रॉक असतो, हार्ड रॉक असतो, सॉफ्ट मुरुम असतो, हार्ड मुरुम असतो, याच्या सगळ्याच्या वेगळ्या डेफिनेशन आहेत आणि हे कशावर ठरवायचं याचे पण काही पॅटर्न आहेत, काही याच्यासाठीच्या टर्म्स अँड कंडिशन असतात, त्याच्यानुसार आपण ते ठरवतो. तर अशा टाईपचं जे काही आपलं एस्कॅव्हेशन असेल असं प्रत्येक एस्कॅव्हेशन आपल्याला सेपरेटली मेजर करायचं आहे. फॉर एक्झाम्पल, मी लूज सॉइल मध्ये एस्कॅव्हेशन सुरू केलं, मला 1.5-2 फुटानंतर म्हणजे 0.6 नंतर मला मुरुम लागला, दॅट इज सॉफ्ट मुरुम. अगेन आफ्टर 1 or 2 feet मला हार्ड मुरुम लागला. हार्ड मुरुम जेव्हा आपण म्हणतो तरी सुद्धा मला हार्ड मुरुम मध्ये सुद्धा जर का मला एका सर्टन डेप्थ पर्यंत जायचं असेल ऍज पर माय स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट तर मी त्याच्यानंतर जे एस्कॅव्हेशन करणार आहे दॅट विल बी हार्ड एस्कॅव्हेशन, बट दॅट विल बी हार्ड मुरुम. त्याच्यानंतर मला रॉक लागला. रॉक जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस रॉक मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, आता याचं जर का आपण क्लासिफिकेशन बघितलं, लूज सॉइल ही डिसइंटिग्रेटेड असते पूर्णपणे, सॉफ्ट मुरुम जो असतो तो तुमचा 24 तासामध्ये डिसइंटिग्रेट होतो जर का तुम्ही याला पाण्यामध्ये ठेवलं तर तो 24 तासात डिसइंटिग्रेट होतो. हार्ड मुरुम जो असतो त्याला 72 तास किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागतो डिसइंटिग्रेशनला. किंवा हार्ड मुरुम जो आहे जो मॅन्युअली आपण ज्यावेळेस टिकावानी किंवा कुदळीनी आपण खड्डा खोदतो त्यावेळेस जर का तो बाउन्स बॅक झाला आणि त्यावेळेस जर का तो तिथे खोदता येत नसेल टिकावानी तर आपण त्याला हार्ड मुरुम म्हणतो. हार्ड मुरुम नंतर सॉफ्ट रॉक. सॉफ्ट रॉक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये नॉर्मली आपण जेव्हा मुरुम म्हणतो त्यावेळेस सुद्धा त्याच्या खपल्या निघतात पण त्याचं जे एस्कॅव्हेशन आहे ते बऱ्यापैकी फास्ट होतं. पण सॉफ्ट रॉक जेव्हा म्हणतो आपण तेव्हा सॉफ्ट रॉक मध्ये आणि हार्ड रॉक मध्ये दोन्ही मध्ये थोडा फरक आहे. हार्ड रॉक म्हणजे आपला जो काळा पाषाण ज्याला आपण म्हणतो की ज्याला तुम्ही ब्रेकर लावल्याशिवाय किंवा त्याला आपण अजून त्याला काय म्हणतात मॅटिक ब्रेकर एक म्हणतो आपण न्यूमॅटिक चिझलिंग शिवाय ज्याचं आपण एस्कॅव्हेशन करू शकत नाही, म्हणजे मशिनरीनीच आपल्याला ज्याचं एस्कॅव्हेशन करावं लागणार आहे कॉम्प्रेसरनी किंवा अशा टाईपच्या कुठल्याही मशिनरीनी, त्याला आपण सेपरेटली मेजर करतो. त्यामुळे जी सॉइल टाईप असेल त्याप्रमाणे आपल्याला त्याचं वेगळं क्लासिफिकेशन आणि त्याचं वेगळं रेकॉर्डिंग करावं लागेल. ओके, सो त्याच्यानंतर
कोबल स्टोन, कोबल स्टोन म्हणजे काय? कोबल स्टोनचं खालती त्यांनी जस्ट क्लॅरिफिकेशन दिलंय. कोबल स्टोन म्हणजे विशेषतः आपल्या रिव्हर मध्ये जे काही सापडतात त्याला आपण कोबल स्टोन म्हणतो. राऊंड किंवा सेमी राऊंड टाइपचे जे आपले दगड असतात त्या टाइपचे, त्याच्यातलंही एक्सकॅव्हेशन असेल तर दॅट हॅज टू बी टेकन सेपरेटली. त्याच्यानंतर अ मिक्सचर ऑफ सॉइल अँड वॉटर इन फ्लुइड ऑर वीक सॉलिड स्टेट, म्हणजे ज्यावेळेस चिखल आपण जो काढतो तर चिखल जर काढत असतो तर मडचं आपल्याला सेपरेट मेजरमेंट करावं लागेल. सॉफ्ट डिसइंटिग्रेटेड रॉक नॉट रिक्वायरिंग ब्लास्टिंग, इथे क्लिअरली म्हटलंय रॉक ऑर बोल्डर्स विच मे बी क्वारीड ऑर स्प्लिट विथ क्रोबार, दिस विल ऑल्सो इन्क्लूड लॅटराइट अँड हार्ड कॉन्ग्लोमरेट. हा एक स्टोनचा टाईप आहे. सो या टाईपचा जर असेल तर त्याला आपण जिथे आपल्याला ब्लास्टिंग रिक्वायर्ड लागणार नाहीये त्याला आपण सॉफ्ट किंवा डिसइंटिग्रेटेड रॉक म्हणतो. हार्ड रॉक रिक्वायरिंग ब्लास्टिंग, आता याचं जी कंडिशन होती पहिल्यांदा ही जेव्हा हे लिहिलं होतं त्यावेळेस ब्लास्टिंगच्या साठीची ही कंडिशन होती, पण आता आपण बरेच वेळा ब्लास्टिंगच्या जागी हार्ड रॉक मध्ये सुद्धा आपण निमॅटिक कॉम्प्रेसर्स चालवतो आणि निमॅटिक कॉम्प्रेसर्सच्या सहाय्याने आपण याचं एक्सकॅव्हेशन करतो. म्हणजे जर का आता तुम्ही बघितलं तर सध्या आपण जेसीबी किंवा आपलं जे काही पोकलेन असतं त्याला आपण समोर चिझल लावतो आणि या चिझलनी एक्सकॅव्हेशन करतो. सो दॅट काइंड ऑफ एक्सकॅव्हेशन मे ऑल्सो बी कन्सिडर्ड इन हार्ड रॉक. हार्ड रॉक मध्ये फक्त एकच असतं की हार्ड रॉक मध्ये जेव्हा आपण एक्सकॅव्हेशन करतो तेव्हा हार्ड रॉक आपल्याला वेगळा स्टोअर करून ठेवावा लागतो आणि याचं डिसइंटिग्रेशन आपलं एक्सकॅव्हेशन संपून, म्हणजे आपल्या जर का साधारणपणे जर का आपण याचा विचार केला तर महिन्या दीड महिन्याच्या कालावधीमध्ये जर का याचं डिसइंटिग्रेशन झालं नाही, तुम्हाला प्लिंथ मध्ये जर का हा परत वापरता येत असेल फॉर पर्पज ऑफ सोलिंग किंवा फिलिंग साठी किंवा अशा कुठल्याही कारणासाठी जर तो वापरता येत असेल तर त्याला आपण हार्ड रॉक असंच म्हणतो. हार्ड रॉक रिक्वायरिंग ब्लास्टिंग ऍज डिस्क्राइब्ड अंडर ई, बट वेअर ब्लास्टिंग इज प्रोहिबिटेड फॉर एनी रिझन द एक्सकॅव्हेशन हॅज टू बी कॅरीड आउट बाय चिझलिंग वेजिंग ऑर एनी अदर अग्रीड मेथड. एनी अदर अग्रीड मेथड मध्ये बऱ्याच काही मेथड्स आहेत, या मेथड्सच्या सहाय्याने जरी आपण एक्सकॅव्हेशन केलं तर त्याचा आपल्याला सेपरेट मेजरमेंट घ्यायला पाहिजे आणि त्याचं सेपरेट मेन्शन करणं गरजेचं आहे. मेथड ऑफ मेजरमेंट फॉर व्हेरियस टाईप ऑफ एक्सकॅव्हेशन, एक्सकॅव्हेशन इन अर्थवर्क इन्क्लुडिंग रॉक कटिंग, तर याच्यामध्ये खूप सगळे डिटेल्स दिलेले आहेत. ड्रेसिंग असेल, ट्रिमिंग असेल, किंवा त्याच्यानंतर जिथे ग्राउंड युनिफॉर्म नाहीये, अशा खूप सगळ्या टर्म्स अँड कंडिशन याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सो दिस इज मेथड ऑफ मेजरमेंट फॉर व्हेरियस टाइप्स ऑफ एक्सकॅव्हेशन. हे तुम्ही यू कॅन जस्ट गो थ्रू इट अँड यू इफ यू रीड यू विल फाइंड मेनी थिंग्स. आपण काय ए बी सी डी ई एफ जी आहे जी आहे हे आपण ई पर्यंतच आपण सोडून देऊया. याच्यामध्ये पण तसेच टाईप सांगितलेले आहेत आणि त्याच्यामध्ये सेपरेट आउट कसं करायचं ते सांगितलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजून काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत त्या पण बघूया. ऑल एक्सकॅव्हेशन शॅल बी मेजर्ड इन सक्सेसिव्ह स्टेजेस ऑफ 1.5 meters स्टेटिंग द कमिन्सिंग लेवल. दिस शॅल नॉट अप्लाय टू केसेस वेअर नो लिफ्ट इज इन्वॉल्व्ड ऍज द हिल साइड कटिंग. आता हे 1.5 मी जसं तुम्हाला आधी सांगितलं की 1.5 हे जे काही होतं क्लास तो एवढ्यासाठी होता की पूर्वी आपण मशीनरी कमी वापरत होतो आणि मॅन्युअली एक्सकॅव्हेशन करत होतो त्यावेळेसचा हा क्लास आहे. पण त्याच्यानंतर आता आपण जेव्हा मशीनरी जास्त वापरतो त्यावेळेस मशीनरी जास्त वापरत असताना अनेक वेळा जसं आपण काल बघितलं होतं की कालच्या ज्या स्पेसिफिकेशनमध्ये 2 meter किंवा 2.5 meter पर्यंतचं एक्सकॅव्हेशनची एकच स्टेज केली होती. जेव्हा आपण मेकॅनिकल मीन्सनी करतो त्यावेळेस त्याचा जो काही बूम आहे त्याची सिंगल डेप्थ, म्हणजे सिंगल जर का तो पूर्ण स्ट्रेट केला आणि त्याच्याने एक्सकॅव्हेशन केलं तर तो जिथपर्यंत जातो तिथपर्यंतच्या डेप्थ साठी आपण नॉर्मली एकच स्टेज कन्सिडर करतो. सो त्याप्रमाणे आपल्याला स्टेज जे आहेत ते आपल्याला स्पेसिफिकेशन मध्ये मेन्शन करणं गरजेचं असतं आणि त्याप्रमाणे आपण त्याचं वेगळे वेगळे कॅल्क्युलेशन करू शकतो. ऑल एक्सकॅव्हेशन शॅल जनरली बी डिस्क्राइब्ड ऍज एक्सकॅव्हेट अँड गेट आउट. गेट आउट म्हणजे काय की ते आपण जे एक्सकॅव्हेशन केलेलं आहे ते आपल्याला बाहेर काढायचं आहे, हे ऑब्व्हियसली गृहित धरलेलं आहे आणि त्याच्यासाठी वेगळे चार्जेस मिळत नाहीत. ओके, गेटिंग आउट शॅल इन्क्लूड थ्रोईंग द एक्सकॅव्हेटेड अर्थ ऍटलीस्ट 1 meter ऑर 1/3 ऑफ द डेप्थ. 1/3 ऑफ द डेप्थ म्हणजे काय, आपलं जर का डेप्थ 3 meter असेल तर त्याच्यापैकी 1 meter या पद्धतीने आपल्याला मेन्शन केलेलं असतं किंवा खालती नोट मध्ये पण दिलंय की इट शुड बी बरेच वेळेस ते 600 mm तरी मिनिमम आपण त्याला बाहेर टाकायला पाहिजे किंवा ऍज डायरेक्टेड बाय इंजिनियर इन चार्ज असं बरेच वेळा लिहिलेलं असतं. आणि अनेक वेळेस एक्सकॅव्हेशन मध्ये आपल्याला हे पण कन्सिडर करावं लागतं की जर का मला बरेच वेळा जर ते लिहिलं असेल की 50 meter डिस्पोजल ऑफ मटेरियल अप टू
50 मीटर 50 मीटर पर्यंत जर मला नेऊन ते डिस्पोजल करायचं असेल तर मला ते वेगळं कन्सिडर करावं लागेल माझ्या रेट अनालिसिस मध्ये. सो लाईक दॅट देर आर सो मेनी कंडिशन्स. So, in case of the following works, authorized quantities calculated on the basis of authorized working space, or those, yes, I will just show you the. We'll see working space. Surface excavation, we'll see first surface excavation and then we'll see. What is the working area? So excavation exceeding 1.5 meter in width as well as 10 square meter on plan but not exceeding 300 mm in the depth shall be described as surface excavation and measured in square meter. याचा अर्थ काय सरळ सरळ की 1.5 मीटर पेक्षा जास्त विड्थ असायली पाहिजे. 1.5 मीटर पेक्षा कमी असेल तर आपण त्याला ट्रेंच मध्ये काउंट करतो. पण तसं जर नसेल आणि 10 स्क्वेअर मीटर पेक्षा जास्त एरिया असेल तर इन दॅट केस आपण काय करतो त्या केस मध्ये आपण 300 mm डेप्थ पर्यंतच जर एक्सकॅव्हेशन असेल तर ते आपण स्क्वेअर मीटर मध्ये मेजर करतो. सो याला आपण डेप्थ 300 mm इन डेप्थ शॅल बी डिस्क्राइब्ड एज एक्सकॅव्हेशन ओव्हर एरियाज अँड मेजर्ड इन क्युबिक मीटर. सो 300 mm पेक्षा जास्त डेप्थ असेल तर ते आपण मात्र क्युबिक मीटर मध्ये आपण कॅल्क्युलेट करतो. एक्सकॅव्हेशन इन ट्रेंचेस अँड फाउंडेशन फॉर पाईपलाईन अँड केबल्स. Excavation in trenches for foundation and for pipes, cables not exceeding 1.5 meter in width and for shafts, wells, किंवा बाकी जे काय असेल like not exceeding 10 square meter on plan shall be described and measured in cubic meter. तर ट्रेंचेस वगैरे पण आपण जे कॅल्क्युलेशन करतो ते पण आपण क्युबिक मीटर मध्ये कॅल्क्युलेट करतो. ओके trenches for depth exceeding 1 meter and runs of 50 mm or oblique meter depth for each side of trench shall be added to the specified width. Yes, आता 1 meter पर्यंतचं डेप्थ 1 meter पेक्षा जास्त जर वाढत असेल तर त्याच्यासाठी काही अलाउन्सेस इथे दिलेले आहेत. कसे दिलेले आहेत? अँड अलाउन्स ऑफ 50 mm पर मीटर. म्हणजे मला दोन्ही साईडनी 50 mm चा अलाउन्स दिलेला आहे. जर का 1 मीटर पेक्षा जास्त डेप्थचं एक्सकॅव्हेशन मी करत असेल ट्रेंचेस मध्ये तर त्या ट्रेंचेस मध्ये जसं मी समजा 3 मीटरची ट्रेंच एक्सकॅव्हेट करतोय आणि त्याची विड जी आहे ती विड जी आहे मला ती दिलेली आहे 1 मीटर. 1 मीटर बाय 3 मीटरची मला करायची आहे तर त्या केसमध्ये 1 मीटरच्या नंतर फॉर एव्हरी रनिंग मीटर आय गेट इस दिस थिंग अलाउन्स ऑफ 50 mm ऑन ईस्ट साइड. म्हणजे दोन्ही साईडला मला 50-50 mm माझं जे एक्सकॅव्हेशन आहे ते मला अलाउड केलं जातं, मला ते एक्सेस दिलं जात. येस, बरेच वेळा आपण जे होल्स करतो पोस्ट साठी म्हणजे जसं आपण खांब लावतो याच्यासाठी जेव्हा आपण करतो त्यावेळेस इंडिपेंडंट पोस्ट होल्स और सिमिलर होल्स each not exceeding 0.5 cubic meter shall be enumerated. म्हणजे त्याला आपण नंबर्स मध्ये मोजतो आणि त्या नंबर्स मध्ये इट इज इन्क्लुडिंग रिटर्न फील अँड रॅम अँड रिमुव्हल ऑफ सरप्लस सॉइल हे त्याच्यामध्ये दिलेलं असतं. हे त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करणं गरजेचं आहे. एक्सकॅव्हेशन मध्ये एक्सकॅव्हेशन शॅल बी मेजर्ड इन क्युबिक मीटर अँड शॅल इन्क्लूड स्प्रेडिंग इन लेयर्स नॉट एक्सिडिंग 200 mm इन डेप्थ वॉटरिंग वेल रॅमिंग अँड लेवलिंग. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला रिटर्न फिलिंग आपण ज्यावेळेस करत असतो त्यावेळेस जर का आपण ते फिल करणार असू तर ते 200 mm च्याच लेअर मध्ये आपल्याला भरायला पाहिजे आणि ते भरत असताना इफ रिफिलिंग इज इन्क्लुडेड इन दॅट केस आपल्याला त्याचं वॉटरिंग रॅमिंग हे सगळं त्याच्यात इन्क्लूड करणं गरजेचं आहे. आय विल जस्ट चेक आउट दॅट पर्टिक्युलर पॉइंट.
single laws. Yes. Authorized working space shall be special in each case. Where authorized working space is not so specified, the following shall be applied. म्हणजे जर तुम्हाला वर्किंग स्पेसचा काही अलाउन्स दिलेला नसेल तर तो किती आपण घ्यायला पाहिजे हे इथे मेन्शन केलेलं आहे. 600 mm measured from the face of substructure, including protective measures if any. म्हणजे माझं जे काही स्ट्रक्चर आहे तिथून मला 600 mm एवढं मला अलाउड केलं जातं. ऍट लोएस्ट लेवल where extra working space is required. In addition, for atom number D, the trenches which are to receive post-tensioning concrete ground beams, म्हणजे आपल्याला जर का post-tensioning तिथे करायचं असेल तर given in 4.2.5 D, the extra length at each end shall be 1.5 meter. दोन्ही एंडला आपल्याला 1.5 मीटर हे पर्टिक्युलरली डी साठी आहे. पण याच्या व्यतिरिक्त जर आपल्याला असेल तर 600 mm एवढं आपल्याला जो वर्किंग स्पेस आहे तो अलाउड केला गेलेला आहे. 600 mm वर्किंग स्पेस म्हणजे काय? आपण जर का 1.5 मीटर, जसं आपण काल बघितलं 1.5 मीटर जर का आपण एक्सकॅव्हेशन करणार असू, विड्थ मध्ये आपलं 1.5/2 मीटर असेल तर त्याच्या जागी आपण 1.5+6.6 2.1 मीटर आणि 2 मीटर + 0.6 2.6 मीटर या पद्धतीने आपण एक्सकॅव्हेशन आपल्याला अलाउड असतं. कुठे? ऍट द लोएस्ट लेवल. आपली जी सगळ्यात लोएस्ट लेवल आहे तिथे. सो वी शुड ऑलवेज कीप दिस थिंग इन अवर माइंड. हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो दिस इज हाऊ वी आर मेजरिंग द एक्सकॅव्हेशन. एक्सकॅव्हेशन मध्ये काही इश्यू आहे कोणाला? सी मेजरली आपल्याला हे रूल्स समजून घेणं फार महत्वाचं आहे, कारण आपण ज्यावेळेस कॅल्क्युलेशन करणार आहोत त्यावेळेस आपल्याला हे अलाउन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायला पाहिजेत. याचा परिणाम काय होतो? टेंडर मध्ये अनेक वेळा या पद्धतीने कॅल्क्युलेशन केलं जातं. जो क्वांटिटी सर्व्हेअर असतो त्यांनी जर का हे अलाउन्सेस कन्सिडर केले नसतील, पण ऍज पर आयएस कोड ते अलाउन्सेस जर का तुम्हाला द्यायला लागले तर तुमची मेजर केलेली क्वांटिटी किंवा तुमची वर्कआउट केलेली क्वांटिटी एक्सेस होते. So estimation is very important from estimation or tendering point of view. That's barobar yachi accuracy barobar asna garjecha aahe billing sathi sudha, karan ma billing kartana tumchi quantity matra excess honar aahe. Jasa atta apan consider kela 1.5/2 meter, ya pramane mi jar ka consider kela asel majha estimation madhe calculation karat astana ani प्रत्यक्षामध्ये ज्या वेळेस मला ते द्यायची वेळ आली त्यावेळेस मात्र मला 2.1/2.6 मीटर याप्रमाणे जर का मला द्यावं लागलं तर तो एरिया वाढेल, त्याची क्वांटिटी वाढेल. आणि अल्टिमेटली विशेषतः आता ज्या वेळेस आपण ईआरपी मध्ये किंवा वेगळ्या वेगळ्या सॉफ्टवेअर्स मध्ये काम करतो त्यावेळेस आपण परचेस ऑर्डर्स असतात, त्या परचेस ऑर्डर मधली जी क्वांटिटी असते त्याचं व्हेरिएशन किती असायला पाहिजे याचे काही रूल्स असतात. त्याच्यापेक्षा जास्त जर झालं तर त्यावेळेस आपल्याला डेफिनेटली प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि म्हणून आपल्याला याच्याबद्दल केअरफुल राहणं गरजेचं आहे. तुम्ही इस्टिमेट करत असा किंवा बिलिंग करत असा. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज अबाउट कॉन्क्रिटिंग. दिस इज नॉट अबाउट द पीसीसी बट दिस इज अबाउट द कॉन्क्रिटिंग. ओके, जनरल रूल्स जे आहेत ते ऑलमोस्ट सगळीकडे सारखेच असतात. जसं आपण मगाशी बघितलं होतं क्लबिंग आहे किंवा बिल ऑफ क्वांटिटीज आहे, डिस्क्रिप्शन ऑफ ऍटम आहे, तर याच्यासाठी नॉर्मली सगळीकडे ज्या गोष्टी असतात त्या सारख्याच असतात. थोडे थोडे फरक त्या त्या ऍटम प्रमाणे होतात. क्लबिंग मध्ये काही फरक नसतो. जसं इट ऍटम्स मे बी क्लब टुगेदर प्रोव्हाइडेड ब्रेकअप फॉर सच ऍटम इज अग्रीड टू बी ऑन द बेसिस ऑफ द डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ ऍटम अँड स्टेटेड इन दिस स्टँडर्ड. याप्रमाणेच ते असतं. नॉर्मली हे सगळीकडे सारखंच असतं. याच्यामध्ये फरक कुठे असतो? थोडा थोडा फरक असतो डिस्क्रिप्शन ऑफ ऍटम मध्ये. द डिस्क्रिप्शन ऑफ इच ऍटम शाल अनलेस अदरवाइज स्टेटेड बी हेल्ड टू इन्क्लूड वेअर नेसेसरी कन्व्हेन्स अँड डिलिव्हरी हँडलिंग अनलोडिंग स्टोरिंग अँड फॅब्रिकेशन. म्हणजे आपण जे काही कॉन्क्रीट करणार आहोत त्याच्यामध्ये हे सगळं इन्क्लूड असणं गरजेचं आहे. ओके, डायमेन्शन्स. अनलेस अदरवाइज स्टेटेड ऑल वर्क शॅल बी मेजर्ड
net in decimal system as fixed in its place as given in 2.4.1. 2.4.1 मध्ये जे काही दिलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला करावं लागेल. सो एनी वर्क डन एक्स्ट्रा ओवर द स्पेसिफाइड डायमेन्शन शॅल बी इग्नोर्ड. जे काम आपण स्पेसिफाइड म्हणजे मला ड्रॉइंग मध्ये जर का काही डायमेन्शन दिली आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त केलं तर दॅट शुड बी इग्नोर्ड, दॅट कॅनॉट बी मेजर्ड. कॉन्क्रीटच्या बाबतीत हे फार स्पेसिफिक आहे. जसं वर्किंग अलाउन्स आपल्याला एक्सकॅव्हेशन मध्ये दिलेले आहेत तसे कॉन्क्रीट मध्ये वर्किंग अलाउन्स दिलेले नाही आहेत. पण याच्यासाठी डायमेन्शन्स मध्ये काही गोष्टी आपल्याला अग्रीड केलेल्या आहेत. याच्यात जरी नसल्या आपल्या ह्या आयस कोड मध्ये जरी नसल्या तरी सुद्धा आपण जर का बघितलं तर आयस 456 मध्ये तुम्हाला स्टँडर्ड डेव्हिएशन अलाउड इन शटरिंग हे दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये प्लस मायनस तुमचं किती असू शकतं, साइड्स मध्ये किती असायला पाहिजे किंवा प्लान मध्ये किती तुम्हाला अलाउड आहे, डेप्थ मध्ये किती अलाउड आहे हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. सो हिअर वी विल जस्ट गो अहेड. डायमेन्शन शॅल बी मेजर्ड टू द नियरेस्ट 0.01 meter एक्सेप्ट फॉर द थिकनेस ऑफ द स्लॅब which shall be measured to the nearest of 0.005 mm. slab cha thickness measure karaycha asel to mala 0.005 mhanje 5 mm paryanta accuracy karayla pahije. so we should understand that our list count is up to 5 mm jo aplyala staff madhe ahe jo apan tape var measure karto to 5 mm paryanta ahe. anek vela apan ata jeva apan navin navin instruments vaparto tyavesi accuracy level vadleli ahe tyamule apan tela up to millimeter paryanta sudha properly measure karu shakto. एरियाज आणि क्युबिक मीटर साठी सेम आहे. बुकिंग ऑफ डायमेन्शन इज ऑल्सो सेम. सो हिअर ऑल्सो ऑल द थिंग्स आर सेम. वर्क्स टू बी मेजर सेपरेटली दॅट इज ऑल्सो सेम. मेजरमेंट इन स्टेजेस, येस दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, वी शुड नोट दिस. वर्क शॅल बी मेजर अंडर द फॉलोइंग कॅटेगरीज इन कन्व्हिनियंट स्टेजेस स्टेटिंग द हाईट ऑर डेप्थ. हाईट ऑफ डेप्थ किंवा हे आपल्याला स्टेट म्हणजे आपल्याला मेन्शन करून हे करणं गरजेचं आहे, मेजर करणं गरजेचं आहे. बिलो ग्राउंड अँड डॅटम लेवल अँड अबो ग्राउंड अँड अबो डाऊन डॅटम लेवल. डॅटम लेवल म्हणजे आपण वी कॅन से प्लिंथ लेवल ऑर व्हॉट एव्हर इज आर एल, आपण जी काही त्याची ग्राउंड लेवल वगैरे घेऊ त्याच्यावरती आपण त्याला किंवा त्याच्या खालती या पद्धतीने आपण त्याचं मेजरमेंट करत असतो. द ग्राउंड डॅटम लेवल shall be defined in each case. आपण जे काही कन्सिडर केलेलं आहे ते आपल्याला प्रत्येक वेळेस मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणून आपण बिलो ग्राउंड साठी वेगळे कॅल्क्युलेशन करतो, बिलो ग्राउंडचं वेगळं करतो, अबो ग्राउंडचं वेगळं करतो. किंवा डॅटम लेवल म्हणजे आपण इथे असं म्हणू शकतो की फ्लोअर लेवल, दॅट फ्लोअर लेवल टू बी मेन्शन सेपरेटली अँड अबो दॅट फ्लोअर लेवल ऑर बिलो दॅट फ्लोअर लेवल डायमेन्शन शुड बी रेकॉर्डेड सेपरेटली इन सेपरेट सेपरेट कॅटेगरीज. लाईम कॉन्क्रीट किंवा मड कॉन्क्रीट असेल तर त्याचा आपण सेपरेट मेजरमेंट करणं गरजेचं आहे. सिमेंट कॉन्क्रीट वर्क, सिमेंट कॉन्क्रीट वर्क मध्ये काय काय आहे ते पण आपण बघूया. कॉन्क्रीट वर्क शॅल बी मेजर्ड अंडर द फॉलोइंग कॅटेगरीज. वर्क इन प्लिंथ रिएनफोर्स प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट शॅल ईच बी मेजर्ड सेपरेटली. वर्क इन प्रीकास्ट अँड कास्टिंग सिटू कॉन्क्रीट शॅल बी केप्ट सेपरेट. म्हणजे आपण जर का काही प्रीकास्ट आयटम वापरत असू तर त्याचं मेजरमेंट सेपरेट होईल. इन सिटू म्हणजे आपण जिथे शटरिंग करतो आणि मग आपण ते करत असू तर ते पण आपल्याला सेपरेटली मेजर करणं गरजेचं आहे. किंवा वरती जसं म्हटलंय प्लेन कॉन्क्रीट, रेनफोर्स कॉन्क्रीट, प्रीस्ट्रेस कॉन्क्रीट हे सगळं वेगळं वेगळं मेजर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर इथे काही ब्रिज डॅम हे जर असतील तर त्याचं आपण सेपरेट करायला पाहिजे. हार्बर डॉक्स ऑल दिस किंवा स्पेशल स्ट्रक्चर्स शाफ्ट टॉवर सायलोज हे जर असतील, चिमणीज वॉल्स असं जर असेल तर त्याचा आपण सेपरेट मेजरमेंट करावं लागेल. द अदर स्ट्रक्चर्स नॉट कवर्ड बाय ए टू एच अबव म्हणजे याच्या व्यतिरिक्त जर काही स्ट्रक्चर्स असतील तर ते सुद्धा आपण सेपरेटली मेजर करू शकतो कॅटेगरी वाईज. ओके, त्याच्यानंतर अनलेस अदरवाइज स्टेटेड ऑल कॉन्क्रीट वर्क शॅल बी मेजर्ड इन क्युबिक मीटर. जोपर्यंत सांगितलं नाहीये तोपर्यंत आपण ते क्युबिक मीटर मध्येच मेजर करायला पाहिजे. त्याच्यानंतर अनलेस अदरवाइज स्टेटेड फॉर्म वर्क शॅल बी मेजर्ड सेपरेटली अंडर आय एस 1200 पार्ट 5. पार्ट 5 पण आपण बघूया. फॉर्मवर्क जर का सेपरेट फॉर्मवर्क हे आपण सेपरेटली मेजर करायला पाहिजे. पण बरेच वेळा काय केलं जातं, आपल्या जेव्हा स्पेसिफिकेशन आपण लिहितो त्यावेळेस त्या स्पेसिफिकेशन मध्येच दिलेलं असतं इन्क्लुडिंग फॉर्मवर्क. जर ते इन्क्लुडिंग फॉर्मवर्क असेल तर त्याचा आपल्याला रेट अनालिसिस मध्ये कॅल्क्युलेशन करावं लागतं. पण मेजरमेंटवर मात्र त्याचा काही फरक पडत नाही. आपल्याला जे शटरिंग आहे किंवा फॉर्मवर्क आहे त्याचा आपल्याला सेपरेट मेजरमेंट करायचं नाहीये. आपलं कॉन्क्रीटचं जे व्हॉल्यूम आहे तोच आपण मोजणार आहोत. फिनिशेस फेअर फिनिश ऑफ एक्सपोज सरफेस ऑफ कॉन्क्रीट इन्क्लुडिंग हॅकिंग ऑर रफनिंग सरफेस ऑफ कॉन्क्रीट शॅल बी इन्क्लुडेड इन द डिस्क्रिप्शन.
म्हणजे जर कॉन्क्रीटला आपल्याला रफ करायचं असेल तर ते हॅकिंगसाठी आपण सेपरेट मेजरमेंट किंवा सेपरेट पेमेंट करत नाही. इथे जेव्हा आपण मेजरमेंट म्हणतो त्याचा एकच अर्थ आहे, जर आपण सेपरेट मेजर करणार नसू तर आपण त्याचं सेपरेटली पेमेंट देणार नाही होत. याचा अर्थ ते आपल्या स्पेसिफिकेशन मध्ये इन्क्लूड केलेलं आहे. स्पेशल फिनिशेस अदर दॅन दोज ऑब्टेंड थ्रू फॉर्मवर्क शॅल बी सो डिस्क्राइब्ड अँड मेजर्ड सेपरेटली इन स्क्वेअर मीटर. जे फॉर्मवर्कच्या व्यतिरिक्त जर का मला काही स्पेशल काही मला वेगळं, जसं आपण स्टॅम्प कॉन्क्रीट म्हणतो किंवा त्याच्यामध्ये आजकाल खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची कॉन्क्रीट केली जातात, तसं जर कॉन्क्रीट आपल्याला करायचं असेल जे फॉर्मवर्कच्या व्यतिरिक्त आपण त्याच्यावर करणार आहोत, त्याला काही स्पेशल ट्रीटमेंट देणार आहोत, दॅट शुड बी मेजर्ड सेपरेटली. रेन्फोर्समेंट बद्दल खूप लोक म्हणजे बरेच इंजिनियर्स पण मला विचारतात आणि अनेक लोकांना कन्फ्युजन असतं की रेन्फोर्स कॉन्क्रीट ज्या वेळेस आपण करतो तर त्याच्यामध्ये रेन्फोर्समेंट आपण त्याच्यामध्ये डिडक्ट करायला पाहिजे का नाही पाहिजे. सो हिअर इज द मेन पॉइंट. Unless otherwise stated, reinforcement shall be measured separately. Where concrete and reinforcement are measured as a composite atom, they shall be fully described, indicating that supply of reinforcement is included in the atom. In such cases, atom identical in other respects but varying in the reinforcement shall be measured separately. याचा अर्थ काय आहे की आपण जर का reinforcement असेल, मी तुम्हाला नंतरच्या पॉइंट मध्ये पण हे दाखवीन, पुन्हा त्याच्यामध्ये पण हे डिटेल दिलेलं आहे की आपण रेन्फोर्समेंट जेव्हा कॉम्पोजिट स्ट्रक्चर म्हणून आपण त्याला मेन्शन करतो त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये जर का रेन्फोर्समेंट प्रोव्हाइड करायची असेल तर ते रेन्फोर्समेंट साठी आपण त्याच्यामध्ये इन्क्लुडिंग फुल रेन्फोर्समेंट हे आपण त्याच्यामध्ये मेन्शन करायला पाहिजे, इंडिकेटिंग दॅट सप्लाय ऑफ रेन्फोर्समेंट इज इन्क्लुडेड. म्हणजे रेन्फोर्समेंट सकट विशेषतः हा जो हे जे येतं ते कुठे येतं तर नॉर्मली ज्या वेळेस आपण पाटली किंवा आपण काही बँड्स टाकतो ब्रिकवर्कवर त्यावेळेस हे इन्क्लुडेड असतं आणि त्यामुळे त्याचा आपल्याला सेपरेट काही मेजरमेंट मिळत नाही. पण अनलेस अदरवाइज आपण ज्यावेळेस रेन्फोर्स कॉन्क्रीट करतो आरसीसी स्ट्रक्चर करतो त्यावेळेस आपल्याला रेन्फोर्समेंटच सेपरेट मेजरमेंट करता येतं. अनलेस अदरवाइज स्टेटेड रेन्फोर्समेंट शॅल बी मेजर्ड सेपरेटली. म्हणजे रेन्फोर्समेंट आपण सेपरेट क्लेम करणार आहोत आणि आपलं कॉन्क्रीट सेपरेट क्लेम करणार आहोत. Concrete processed in special manners such as cooled, heated, cellular, expansive, heat resistant shall be fully described and measured separately. जर का मला काही विशिष्ट टेम्परेचर कंट्रोल कॉन्क्रीट करायचं असेल तर ते कॉन्क्रीट मला सेपरेटली मेजर करावं लागेल आणि त्याच्यासाठी मी जेव्हा ते सेपरेटली मेजर करतो त्यावेळेस मला त्याचं फुल डिस्क्रिप्शन देणं पण गरजेचं आहे. ऑल प्लेन रिबेटेड ग्रूड लॉकिंग अँड टंग जॉईंट शॅल बी इन्क्लुडेड इन द डिस्क्रिप्शन. त्याचा अर्थ जर का मी प्रीकास्ट मध्ये काही करत असेल आणि त्याच्यामध्ये मला प्रीकास्ट मध्ये करत असताना त्याला रिवेटिंग करावं लागलं, काही ग्रूव्ह कराव्या लागल्या, लॉकिंग सिस्टीम मी प्रोव्हाइड केली, त्याच्यामध्ये काही नटबोल्टिंग केलं तर दॅट नटबोल्टेड नटबोल्ट रेव्हिट दॅट शुड ऑल शुड इन्क्लुडेड इन दॅट अँड इट कॅनॉट बी पेड सेपरेटली. जे कॉन्क्रीटचा पार्ट बनणार आहे, जे कॉन्क्रीट मध्येच असणार आहे, त्याला आपण सेपरेटली मेजर करत नाही किंवा आपण त्याच्यासाठी सेपरेट पेमेंट करत नाही. No deduction shall be made for the following. Deduction कशासाठी करायचे नाहीये. Ends of dissimilar material, for example, beams, post, girders, rafters, purlin, trusses, corbels, and setup of and steps up to 500 centimeter square in cross section. याचा अर्थ काय? 0.05 square meter पर्यंतच्या कुठल्याही एरियाचे डिसिमिलर एरिया जरी असतील तर त्याच्यासाठी मला त्याचं सेपरेटली डिडक्शन करायचं नाहीये. हा प्रॉब्लेम विशेषतः कुठे येतो, जर माझा कॉलम आहे आणि कॉलम मध्ये माझा बीम जातो, ज्यावेळेस तो माझा बीम तिथे त्याच्यामध्ये एम्बेड होतो त्यावेळेस त्याचे जे डिसिमिलर एंड आहेत, म्हणजे बीमचा एंड वेगळा आहे आणि कॉलमचा एंड वेगळा आहे, तर मग याच्यामधनं मी कॉलम मधनं ते वजा करायचं का? नाही वजा करायचं. 500 सेंटीमीटर स्क्वेअर पेक्षा जर का तो क्रॉस सेक्शन एरिया कमी असेल तर मला हे सेपरेटली वर्कआउट करायचं नाही. इथे खालती मुद्दाम नोट दिला, द मेथड ऑफ मेजरमेंट ऑफ बिल्डिंग अँड सिव्हिल इंजिनिअरिंग वर्क्स पार्ट 5 फॉर्मवर्क हे याच्यासाठी आपल्याला परत बघावं लागेल. वरती आपल्याला इथे दिलंय त्याच्यासाठी. स्टीलचं पण आपण बघणार आहोत. स्टील एखाद्या वेळेस आपण बघू किंवा नाही बघू. ओके, द ओपनिंग अप टू 0.1 स्क्वेअर मीटर ऍज स्पेसिफाईड. 0.1 स्क्वेअर मीटर पर्यंत ओपनिंग असेल तर त्याचं आपण वेगळं सेपरेटली मेजरमेंट करणार नाही आहेत किंवा त्याचं डिडक्शन पण करणार नाही आहेत. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय रेन्फोर्समेंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. बरेच वेळा लोक विचारतात की रेन्फोर्समेंट जर का त्याच्या आतमध्ये आहे, रेन्फोर्समेंट आम्ही सेपरेटली पे करतोय. काही काही क्लायंट असतात खूप डोकं खातात,
त्यांना यावेळेस तुम्हाला आयस कोड दाखवावा लागेल आणि त्यांना सांगावं लागेल की आयस कोड मध्ये सेपरेटली मेजरमेंट करण्यासाठी रेन्फोर्समेंटचं दिलेलं आहे. सेपरेट मेजरमेंट पण करायचंय, बट ऍट द सेम टाइम व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय रेन्फोर्समेंट कॅनॉट बी डिडक्टेड. हे आपल्याला डिडक्ट करायचं नाहीये. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पाईप्स कंड्यूट्स सीटिंग ETC नॉट एक्सेडिंग 100 स्क्वेअर मीटर इच इन क्रॉस सेक्शनल एरिया और ऍज स्पेसिफाइड. याचा अर्थ काय, विशेषतः आजकाल कंड्यूट मध्ये पण हा खूप वेळा प्रॉब्लेम येतो. आपण स्लॅब मध्ये कंड्यूट्स टाकतो, कंड्यूट्स टाकत असताना मी खूप सगळे पाईप टाकले, हे पाईप टाकत असताना मला याचं डिडक्शन करायचं किंवा नाही करायचं? जर त्या एका पाईपचा क्रॉस सेक्शन एरिया 100 स्क्वेअर मीटर पेक्षा कमी असेल तर त्या केसमध्ये मला त्याचं डिडक्शन करायचं नाहीये, ते मला त्याच्यामधून डिडक्ट करता येणार नाही. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड वन शुड नो अबाउट दिस. स्मॉल वाइड्स सच एज द शेडेड पोर्शन इन फिगर नंबर 1, व्हेन दिस डू नॉट एक्सीड 40 सेंटीमीटर स्क्वेअर इच इन क्रॉस सेक्शन. म्हणजे जर का मला त्याच्यामध्ये 40 square mm पेक्षा, याच्यामध्ये खालती फिगर दिलेली आहे शेडेडची, लाईक माझा हे जर का स्लॅब आहे आणि माझा हा एवढा एरिया जो आहे इथे मी काहीतरी व्हाईट ठेवलेला आहे किंवा मी इथे काहीतरी पाईप ठेवण्यासाठी इथे मी काहीतरी एरिया सोडलेला आहे किंवा असं जर काही मी केलेलं असेल, तर हा जो एरिया आहे हा एरिया 40 square meter पेक्षा जर का 40 centimeter square पेक्षा जर का कमी असेल तर त्याचं मला डिडक्ट करायचं नाहीये. बट दिस इज इच, हा म्हणजे मी जर का असे चार कॉर्नरला चार ठेवलेत आणि चारही मिळून माझे 40 centimeter square पेक्षा जास्त होत आहेत, तरी सुद्धा मला त्याचं डिडक्शन करता येणार नाही. प्रत्येकाचा एरिया जर का 40 centimeter square पेक्षा जास्त असेल तरच मला डिडक्शन करता येईल. मोल्ड, ड्रिप मोल्ड, चॅम्पर्स हे जर का आपल्याला काही दिलेले असतील असे स्पेसिफिकली, ग्रूज वगैरे जर का आपण जसे देतो त्याच्यामध्ये रिबेट्स अप टू 10 centimeter इन विड्थ अँड 15 centimeter इन ग्रेथ हे जर का असेल तर त्याच्यासाठी मला कुठलंही डिडक्शन करता येणार नाही. स्टॉप्स, मीटर्स, रिटर्न्स, राउंडेड एंड्स, जंक्शन, डिशिंग, ETC इन कनेक्शन विथ द लिनियर और सुपर लेबरियस. याच्यामध्ये लेबर जास्त जातं म्हणून याचं कुठलंही डिडक्शन केलं जात नाही. ओके, सो हे पण खालचं महत्वाचं आहे. इन कॅल्क्युलेटिंग एरिया ऑफ ओपनिंग द थिकनेस of any separate lintel or sill shall be included in the height. Sill किंवा lintel जर असेल तर त्याची हाईट आपल्याला त्याच्यामध्ये इन्क्लूड करायची. नो एक्स्ट्रा लेबर फॉर फॉर्मिंग सच ओपनिंग्स और वॉइड्स शॅल बी मेजर्ड. आपण ते ओपनिंग्स करण्यासाठी लेबर जर का आपल्याला एक्स्ट्रा लेबर लागत असेल तर ते लेबर आपल्याला एक्स्ट्रा मिळणार नाही, पण आपल्याला डिडक्शन सुद्धा त्याचे जे आहेत ते पण आपण करणार नाही आहोत. ओके, सो कास्टिंग सीटू मधलं काही वेगळे दिले. कॉन्क्रीट कास्टिंग सीटू शॅल बी क्लासिफाईड ऍज फॉलोज, फाउंडेशन, फुटिंग, बेसेस ऑफ कॉलम्स, त्याच्यानंतर वॉल्स, पर्टिक्युलरली वॉल्स मध्ये आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेस पडदी किंवा वॉल आपण त्याला असं म्हणतो. त्याच्यानंतर जर का कॉलम्स मध्ये वेगळे हे असतात, आपण काही डेकोरेटिव्ह कॉलम्स असतात किंवा आपल्याला बरेच वेळा आपण जर का याच्यासाठी काही आपलं रेलिंग साठी किंवा याच्यासाठी जे आपण जे बट्रेसेस किंवा प्लिस्टर्स जे आपण तयार करतो तशा टाईपचं जर काही असेल तर त्याचं सुद्धा आपण वेगळं मेजरमेंट करणं गरजेचं आहे. प्लिंथ, स्ट्रिंग, कोर्सेस लाईक दॅट. स्लॅब सपोर्टेड ऑन वॉल, बीम्स, कॉलम्स, लँडिंग, बाल्कनीज, कॅनॉपीज, कॅनॉपीज, ब्रिज स्लॅब्स हे सगळे आपण सेपरेटली मेजर करणार. स्लॅब अदर दॅन दो स्पेसिफाईड इन सी याच्या व्यतिरिक्तचे जे स्लॅब असतील ते. त्याच्यानंतर छज्जाज इन्क्लुडिंग पोर्शन बेअरिंग ऑन द वॉल्स, छज्जाचं पण मेजरमेंट आपण वेगळं करतो, सेपरेट करतो. त्याच्यानंतर लिंटल, बीम्स हे सगळे आपण सेपरेटली मेजर करतो. कॉलम, पियर, अबेटमेंट, पिलर, पोस्ट हे सगळे सेपरेटली करणार आहोत. स्टेअरकेस इन्क्लुडिंग स्ट्रिंजर बीम बट एक्सक्लुडिंग लँडिंग. स्ट्रिंजर बीम म्हणजे जर का तिथे मध्ये आपले काही बीम्स दिलेले असतील तर ते बीम्स जे आहेत ते पण आपण त्याच्यामध्ये सेपरेटली मेजर करू शकतो. स्पायरल स्टेअरकेस इन्क्लुडिंग लँडिंग, आर्चेस, टोम, वॉल्ट हे सगळे आपले वेगळे प्रकार आहेत. हे सगळे जे प्रकार आहेत ते प्रत्येकाला आपण वेगळं मेजर करणार आहोत. सो मेजरली आपला जो पार्ट होता त्याच्यामध्ये होता आपला कॉन्क्रीट इन कॉलम अँड बीम्स. कॉलम शॅल बी, येस दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट, कॉलम शॅल बी मेजर्ड फ्रॉम टॉप ऑफ कॉलम बेस टू अंडर साइड ऑफ फर्स्ट फ्लोअर स्लॅब अँड सबसिक्वेंटली फ्रॉम बॉटम ऑफ लोअर स्लॅब टू अंडर साइड ऑफ फ्लोअर स्लॅब. म्हणजे टॉप ऑफ द स्लॅब टू बॉटम ऑफ द स्लॅब पर्यंत आपण कॉलम मेजर करतो.
म्हणजे आपण कॉलम जो मेजर करतो तो आपण फुल लेंथ मेजर करतो, जरी त्याच्यामध्ये काही लिंटल्स इन्सर्ट होत असले, त्याच्यामध्ये काही टायलिंग इन्सर्ट होत असले, तर ते आपण सेपरेटली मेजर करतो. म्हणून बीम शॅल बी मेजर्ड फ्रॉम फेस टू फेस ऑफ कॉलम. बीम कसे मेजर करतो तर आपण फेस टू फेस मेजर करतो, कॉलम जे मेजर करतो ते आपण टॉप टू बॉटम मेजर मेजर करतो. सो दिस शुड बी केप्ट इन माइंड. द डेप्थ ऑफ बीम शॅल बी मेजर्ड फ्रॉम बॉटम ऑफ स्लॅब. डेप्थ ऑफ द बीम म्हणजे माझी जी डेप्थ असते, बीमची जी डेप्थ असते ती इन्क्लुडिंग स्लॅब थिकनेस असते. मी जर का म्हटलं 450 mm चा बीम आहे, तर 450 mm चा बीम जेव्हा मी म्हणतो त्यावेळेस बीमची जी काही डेप्थ आहे ती माझी इन्क्लुडिंग स्लॅब थिकनेस असते. जर माझा स्लॅब 150 mm चा असेल तर मला बीमच्या डेप्थ मधनं म्हणजे 450 mm मधनं 150 मायनस करून मला बीमची डेप्थ मेजर करायची आहे. ओके, एक्सेप्ट इन केस ऑफ इन्व्हर्टेड बीम. अनेक वेळा आपण इन्व्हर्टेड बीम पण वापरतो. इन्व्हर्टेड बीम म्हणजे काय, स्लॅबच्या वरती येणारा जो बीम आहे तो. स्लॅबच्या वरती येणारा जर बीम असेल तर त्या केसमध्ये वेअर इट शॅल बी मेजर्ड फ्रॉम टॉप ऑफ स्लॅब टू टॉप ऑफ बीम. टॉप ऑफ स्लॅब पासून टॉप ऑफ बीम पर्यंत मेजर करायचा. याचा अर्थ आपण स्लॅब जो आहे तो मात्र आपण अखंड घेणार आहोत, बीम जो आहे त्याच्यामध्ये आपण स्लॅबची डेप्थ जी आहे ती आपण एक्सक्लूड करणार आहोत. छज्जामध्ये बेअरिंग जे आहे ते आपण इन्क्लूड करायला पाहिजे. अनेक वेळा काय होतं की छज्जा लिंटल्स याच्याबद्दल खूप सगळे कन्फ्युजन असतात, कारण छज्जा आपण जर का छज्जा एक प्रोव्हाइड केला तर आपण जी ओपनिंग असते त्याच्या बाहेर आपण त्याला एक्सटेंड करतो, आणि वॉलच्या वॉलला सुद्धा जो आपला सपोर्टिंग पोर्शन आहे त्याच्यावरती पण आपण त्याला एक्सटेंड करतो. सो आपण जेव्हा मेजर करतो त्यावेळेस इन्क्लुसिव्ह ऑफ बेअरिंग आपण त्याला मेजर करायला पाहिजे. जर माझा 600 mm थिकनेसचा छज्जा आहे, बरेच वेळा काय होतं की आपण मेजरमेंट जर का घेत असताना आपण ही मेजरमेंट आपलं सगळं प्लास्टरिंग झाल्यावर घेतलं छज्जाचं, तर छज्जा मी बाहेरच्या बाहेर मेजर करतो आणि मी म्हणतो हा बस हा एवढाच आहे ना, तर तसं होत नाही. त्यावेळेस आपल्याला त्याचं डिडक्शन ब्रिकवर्क मध्येही करता येत नाही, की जो मला वॉलवर जे त्याचं जे काही बेअरिंग आहे त्याचं डिडक्शन ब्रिकवर्क मध्ये होणार नाही, पण ऍट द सेम टाइम मला छज्जा मात्र फुल डेप्थला मिळेल. म्हणजे जर का 600 प्रोजेक्शन आहे आणि 230 mm तो वॉलवर असते तर मला टोटल छज्जाचं जे डायमेन्शन मिळेल ते 830 mm एवढं मिळेल. So this is to be kept in mind. So there are so many things given in this. Major जे होतं ते आपण आता याच्यामध्ये बघितलंय. Forming cavity in wall, paper material for closing cavities at the jamb, seals and place of beam shall be described and measured separately in the running meters. Okay. सो कधी कधी काय होतं की आपल्याला काही जॅम्स असतात, सील असतात, त्याच्यामध्ये जर का आपल्याला काही ओपनिंग सोडायचे असतील तर त्या केसमध्ये मात्र आपण याच्यासाठी जे काही लेबर लागतं त्यामुळे आपण याला कधी कधी रनिंग मीटर मध्ये सुद्धा मेजर करतो. सो इट कॅन बी मेजर्ड इन रनिंग मीटर ऑल्सो, बट मोस्टली व्हॉट एव्हर वी आर मेजरिंग दॅट विल बी इन व्हॉल्यूम अँड इन मोस्ट ऑफ द टाइम्स इट विल बी इन क्युबिक मीटर. सो कास्ट प्रीकास्ट मध्ये नाही जाऊया आपण. येस, हे सगळे प्रीकास्टचे आहेत. प्रीकास्ट मधले आयटम्स आहेत त्याचं इथे सेपरेटली मेन्शन केलं गेलेलं आहे. वॉल पॅनल्स, फ्लोअर, रूफ स्लॅब याच्यासाठी आपण स्क्वेअर मीटर मध्ये मोजतो. बीम युनिट अँड कॉलम्स, ट्रसेस इन रनिंग मीटर्स ऑर नंबर्स. म्हणजे प्रीकास्ट मध्ये जर का आपण बघितलं तर प्रीकास्ट मध्ये मॅक्सिमम गोष्टी ज्या काही मेजर केल्या जातात त्या रनिंग मीटर किंवा नंबर्स मध्ये केल्या जातात किंवा स्क्वेअर मीटर मध्ये केल्या जातात. फार कमी आणि फार रेअरली गोष्टी आहेत की ज्या क्युबिक मीटर मध्ये केल्या जातात. पूर्ण या चार्ट मध्ये जर तुम्ही बघितलं तर फार थोड्या ठिकाणी या दोन ठिकाणीच तुम्हाला क्युबिक मीटर दिसेल. हॉलो ब्लॉक वर्क आणि सॉलिड ब्लॉक वर्क इथेच फक्त क्युबिक मीटर आहे. अनलेस अदरवाईज ऑल द थिंग्स आर इन स्क्वेअर मीटर ऑर मोस्ट प्रॉबेबली जे काही आहे ते सगळं रनिंग मीटर आणि नंबर्स मध्ये आहे. फेन्सिंग पोस्ट अँड होल्डेड स्लॅब. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द कॉन्क्रिटिंग. कॉन्क्रिटिंग मध्ये काही विचारायचं आहे का तुम्हाला? अजून एक दोन घेऊन टाकूया आपण. वॉटरप्रूफिंग कॉन्क्रीट. वॉटरप्रूफिंग मटेरियल यूज फॉर वॉटरप्रूफिंग ऑफ कॉन्क्रीट शॅल बी डिस्क्राइब्ड स्टेटिंग क्वांटिटी ऑफ मटेरियल टू बी यूज्ड अँड मेजर्ड सेपरेटली इन लिटर्स ऑर किलोग्राम्स.
आजकाल बरेच वेळा स्पेसिफिकेशन मध्ये काय केलं जातं, जर का मला असं वॉटरप्रूफ कॉन्क्रीट करायचं असेल तर त्याच्यासाठीचे लागणारे ऍडमिक्सचर, त्याच्यासाठीचे वापरण्यात येणारे फायबर्स, याचं किती लिटर, किती किलोग्रॅम, त्याचे डोसेज हे ऑलरेडी त्या स्पेसिफिकेशन मध्येच इन्क्लूड केले जातात. असं जर केलेलं असेल तर आपल्याला ते सेपरेटली मिळणार नाही. इन दॅट केस आपल्याला त्याचं जे काही आहे ते आपल्याला रेग्युलर मेजरमेंटच मिळेल, पण याची कॉस्ट मात्र जी आहे ती आपल्याला आपल्या रेट अनालिसिस मध्ये कॅल्क्युलेट करावी लागेल. ओके सो this is all about the concrete. इतपर्यंत काही शंका आहे का? काही शंका असेल तर विचारा. थोडं बोरिंग होतं का आजचं? ऍक्च्युली हा सगळा थेरॉटिकल पार्ट आहे आणि बराचसा पार्ट जो आहे तो आयएस कोडशी रिलेटेड असल्यामुळे याच्यामध्ये जी लँग्वेज आहे ती पण खूप जास्त टेक्निकल आहे, त्याच्यामुळे आपल्याला याच्यामध्ये बरेच म्हणजे थोडस बोरिंग झालं असेल. पण कॉन्क्रीट आणि एक्सकॅव्हेशन हे फार इम्पॉर्टंट आहे म्हणून आपण ते बघितलं. याच्या पुढचा जो पार्ट आहे तो आपण डायरेक्टली कॅल्क्युलेशन पार्ट मध्ये करूया, आणि ते करत असताना फक्त तुम्हाला ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत त्या मी तुम्हाला फक्त वाचून दाखवीन, विशेषतः प्लास्टर मध्ये आणि ब्रिकवर्क मध्ये. ब्रिकवर्क आपलं एक 5-10 मिनिटात संपेल. येस, विल जस्ट गो फॉर ब्रिकवर्क. ब्रिकवर्क आपण संपवून टाकूया, सो दॅट टुमॉरो आपण उद्या आपलं जे काही आहे त्याच्यामध्ये आपण डायरेक्टली कॅल्क्युलेशन पार्टला जाऊया. सो विल जस्ट गो फॉर ब्रिकवर्क. आपण तेवढं डिटेल नाही बघणार. बाकी बऱ्याचशा कंडिशन ज्या आहेत त्या आपल्या ऑलमोस्ट कॉन्क्रीट सारख्याच आहेत. फक्त आपण याच्यामध्ये इन्क्लुजन्स आणि एक्सक्लुजन्स बघूया. याच्यामध्ये काय इन्क्लूड असतं? रॅकिंग ऑफ जॉईंट्स, आपण जे साईटच्या लँग्वेज मध्ये ज्याला बद्दा मारणं म्हणतात, किंवा ते आपण जेव्हा त्याला पूर्ण मॉर्टर भरतो त्यावेळेस त्याच्यानंतर प्लास्टर साठी की क्रिएट व्हावी म्हणून आपण त्याला ग्रूज करतो. त्या ग्रूजला किंवा आपण याला जे आपण म्हणतो त्याला आपण रॅकिंग ऑफ जॉईंट म्हणतो. प्रिपेरिंग टॉप्स ऑफ एक्झिस्टिंग वॉल अँड द लाईक फॉर रायझिंग, म्हणजे काय होतं की अनेक वेळा आपल्याला जर का वरती आपल्याला काही काम करायचं असेल त्याच्यावरती, किंवा जो टॉपचा लेअर असतो त्याला आपण वेगळं सिमेंट स्लरी टाकतो, तर हे जर असेल तर दॅट शुड बी इन्क्लुडेड, दॅट कॅनॉट बी मेजर्ड सेपरेटली. किंवा आपल्याला जर का एक्सटेन्शन करायचं आहे, पुढचं एक्सटेन्शन करायचं आहे, व्हर्टिकल असो किंवा हॉरिझॉन्टल असो, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, काही ब्रिक्सच्या कीज आपण पुढे सोडतो. अशा ज्या कीज सोडलेल्या असतील त्याला रायझिंग पण म्हणतात. अशा जर सोडलेल्या असतील तर त्याला आपण सेपरेटली मेजर करत नाही, दॅट इज इन्क्लुडेड. रफ कटिंग अँड वेस्ट ऑफ फॉर्मिंग गेबल्स, क्रॉस ऑफ आर्चेस, म्हणजे आपण जर का स्लोपिंग मध्ये काही वॉल्स कन्स्ट्रक्ट करतोय तर त्या करत असताना आपल्याला जनरल ब्रिकवर्क शॅल बी डीम टू बी इन्क्लूड द फॉलोइंग, हे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लुडेड असायला पाहिजे. ओके, प्लम्बिंग टू अँगल्स, त्याच्यानंतर फॉर्मिंग रिवेल्स ऑफ जॉईंट्स, लेवलिंग ऑफ होल्स फॉर पाईप्स, त्याच्यानंतर बिल्डिंग इन होलफास्ट एअर ब्रिक्स, आपण होलफास्ट आपण त्याच्यामध्ये फिक्स करतो तसे होलफास्ट फिक्स केलेले असतील. बिल्डिंग इन एंड्स ऑफ बीम्स, जॉईस, स्लॅब्स, आपण बीम त्याच्यावरती रेस्ट केलेला असेल, तर या सगळ्यासाठी आपल्याला हे सगळं इन्क्लुडेड असणार आहे, त्याच्यासाठी आपण सेपरेटली चार्ज करू शकत नाही किंवा त्याचा आपण सेपरेट मेजरमेंट करत नाही. याच्या काही कॅटेगरीज दिल्या आहेत त्या आपण लक्षात घ्यायला पाहिजे. फक्त कॅटेगरीज मध्ये फुटिंग असेल किंवा रिडक्शन्स, आपण फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ ब्रिकवर्क शुड बी इन्क्लुडेड विथ जनरल ब्रिकवर्क. ब्रिकवर्क एक्सक्लुडिंग रिफ्रॅक्टरी ब्रिकवर्क, म्हणजे रिफ्रॅक्टरी असेल तर आपण त्याला सेपरेट करायला पाहिजे, नॉर्मल ब्रिकवर्क असेल तर सेपरेट करायला पाहिजे. लाईक दॅट दीज आर जस्ट कॅटेगरीज ऑफ डिफरंट ब्रिकवर्क.
this is important. Brickwork shall generally be measured in cubic meter unless otherwise stated. Normally आपण ते cubic meter मध्ये measure करायला पाहिजे. Walls one brick thick, एक म्हणजे single brick wall जी असते किंवा 4 inches wall जी असते ती normally आपण square meter मध्ये measure करतो. त्याच्या पुढचे जे काही thickness आहेत ते मात्र आपण cubic meter मध्ये measure करतो. Wall exceeding one brick but not exceeding 3 bricks in thickness shall be measured in multiples of half bricks, which shall be deemed to be inclusive of mortar joints where fractions of half brick occur due to architectural or other reasons. Measured shall be taken as follows: up to 1/4 brick actual measurement and exceeding 1/4 brick full half brick. याचा अर्थ काय की बरेच वेळा जर का काही आर्किटेक्चरल याच्यामुळे काही आपलं वेगळं वेगळं येत असेल तर त्यामुळे अप टू 1/4 ब्रिक म्हणजे 1/4 ऑफ ब्रिक पर्यंत जर असेल तर आपण ते ऍक्च्युअल मेजरमेंट घेतो. एक्सेडिंग 1/4 ब्रिक जर असेल तर आपण फुल हाफ ब्रिक घेतो. 1/4 पेक्षा जर जास्त असेल तर मात्र आपण त्याचं हाफ ब्रिक मध्ये घेणार आहोत. जस्ट विल गो फॉर डिडक्शन्स. डिडक्शन्स आपण बघूया. नो डिडक्शन्स ऑर ऍडिशन शॅल बी मेड ऑन द फॉलोइंग आयटम्स. Ends of dissimilar material, that is joist, beams, lintels, posts. म्हणजे जेव्हा मी बीम लिंटल बीम कास्ट केला आणि लिंटल बीम मध्ये माझा ब्रिकवर्क च्या मधल्या दोन वॉल दोन विटा मी काढून तिथे जर का मी लिंटल कास्ट केला असेल तर ते मला त्याच्यामधन डिडक्ट करायचं नाही किंवा मला त्याचा ऍडिशन पण मिळणार नाही. अप टू 0.1 meter square इन सेक्शन. ओपनिंग अप टू 0.1 meter square इन एरिया. एरिया मधले जे काही ओपनिंग आहेत आपण छोटे छोटे ओपनिंग देतो कधी आपण लिंटल साठी किंवा कधी आपण काहीतरी फिक्सिंग करण्यासाठी आपण ओपनिंग सोडलेले असतील किंवा अनेक वेळा आपण काय म्हणतो त्याला व्हेंटिलेटर्स वगैरे जर सोडलेले असतील याचा एरिया 0.1 square meter पेक्षा जर का कमी असेल तर त्याचं आपण डिडक्शन करणार नाही. वॉल प्लेट्स बेड प्लेट्स म्हणजे अनेक वेळा आपण काही प्लेट्स तिथे लावलेले असतात. वेअर थिकनेस डज नॉट एक्सीड 10 centimeter अँड बेअरिंग डज नॉट एक्सीड ओव्हर द फुल थिकनेस ऑफ वॉल. म्हणजे माझं जर का बेअरिंग 0.23 पेक्षा जास्त नसेल. 0.23 ची वॉल आहे आणि 0.23 पेक्षा माझं बेअरिंग जास्त नसेल तर त्याचा मला ऍडिशन किंवा डिलिशन काही मिळणार नाही. सिमेंट कॉन्क्रीट ब्लॉक्स ऍज फॉर होल्ड फास्ट अँड होल्डिंग डाऊन बोल्ट्स. होल्ड फास्ट किंवा काही बोल्ट फिक्सिंग साठी जर का आपण काही वेगळं कॉन्क्रीट टाकलं असेल तर त्या कॉन्क्रीटचं मला डिडक्शन पण करायचं नाही मला ऍडिशन पण मिळणार नाही. आयर्न फिक्स्चर्स सच एज वॉल टाईज पाईप अप टू 300 mm डायमीटर अँड होल्ड फास्ट फॉर डोअर्स अँड विंडोज याचं मला सेपरेटली मिळणार नाही. चेसेस ऑफ सेक्शन नॉट एक्सेडिंग 50 centimeter इन ग्रेथ. चेसेस म्हणजे काय आपण जे झऱ्या पाडतो आपण विशेषतः आपण पाईप्स आपले त्याच्यामध्ये एम्बेड करण्यासाठीच्या ज्या झऱ्या मारतो त्या ज्या झऱ्या असतात त्या झऱ्यांना जर का 50 centimeter ग्रेथ मध्ये म्हणजे त्याचा डायमीटर जर का 50 centimeter असेल अशा पेक्षा जर का जास्त नसतील. इफ सेक्शन नॉट एक्सीडिंग 50 centimeter 50 centimeter पेक्षा जास्त त्याचा डायमीटर नसेल तर त्याचा आपण डिडक्शन आणि ऍडिशन काही करणार नाही आहोत. लाईक दॅट ऑल द थिंग्स आर गिव्हन इन दिस. पिलर्स असतील तर आपण पिलर्स सेपरेटली मोजणार. रेक्टॅंग्युलर किंवा पॉलिगॉन असे जर काही प्लॅन मध्ये असतील तर ते आपण सेपरेटली मोजणार आहोत. कर्ड ऑन प्लॅन ऑर टू एनी रेडियस अँड एनी अदर टाईप दॅट विल बी मेजर्ड सेपरेटली. ओके, सो दिस इज हाऊ वी आर कॅल्क्युलेटिंग द ब्रिकवर्क. ब्रिकवर्क आपल्याला इम्पॉर्टंट होता. याच्यानंतर आपण प्लास्टर आणि पेंटिंग एवढे दोनच बघूयात. बाकीचे मी ऑलरेडी हे सगळे शेअर केलेत. तुम्हाला जर का विशेषतः काही वाचायचं असेल किंवा काही एखादा स्पेसिफिक आयस कोड मधल्या काही प्रोव्हिजन बघायच्या असतील एखाद्या आयटम बद्दलच्या त्या मला सेपरेटली सांगा सो दॅट वी कॅन टेक इट ऑफ. आपण ते वेगळं घेऊया. ओके, सो दिस इज हाऊ वी आर मेजरिंग द brickwork.